प्रमाणे शहाजी पुत्र शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य वाढत होते। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षात राक्षसी वृत्तीची यावणी सत्ता धुमाकूळ घालीत असताना ह्या यावणी सत्तेच्या असुरी महत्वाकांक्षेला शिवाजी राजे उधळून लावत होते। दीन दुबळ्या रयतेला आधार वाटत होता तो शिवाजी महाराजांचा। शिवाजी महाराजांनी येथील रयतेच्या अंतकरणात क्रांतीची ज्योत पेटविली। मेलेली मने पुन्हा जागी झाली। जागी झालेली मने क्रांतीची गाणी गाऊ लागली। तोच देहूच्या इंद्रायणी काठी टाळ चिपळ्यांचा मृदुंगा सवे नाद घुमू लागला। देहू नगरी विठ्ठलाच्या भक्तिरसात नाहून निघाली। आपल्या अभंगाच्या माध्यमातून विठ्ठलाचा दास सर्वसामान्य रयतेचे प्रबोधन करू लागला। त्या भक्त वत्सल विठ्ठल दासाचे नाव तुकाराम। तुकोबांच्या निरपेक्ष व त्यागी वृत्तीची चर्चा सर्व दूर पसरली आणि हा हा म्हणता ती चर्चा पोहोचली शिवाजी राजांपर्यंत। तुकाराम महाराजांच्या दर्शनाची ओढ शिवाजी महाराजांना लागली होती। शिवाजी पडेना त्यांनी निरोप्या धाडला की तुकाराम महाराजांनी आमच्या भेटीस यावे। तुकाराम महाराजांच्या वैरागी वृत्तीची परीक्षा घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी निरोप्याजवळ नजराणा व भेटवस्तू तुकाराम महाराजांकडून निरोप घेऊन आलेल्या निरोप्याने शिवाजी राजांना सांगितले की तुकाराम महाराज आपल्या भेटीस यायला तयार नाहीये। ते म्हणाले की तुमच्या राजाला माझा नमस्कार सांगा। ते करीत असलेल्या कार्यास माझा आशीर्वाद आहे। तुमच्या राजांनी पाठविलेला हा नजराणा परत घेऊन जा। सोने आणि माती आम्हास एक समान। आपण पाठविलेला नजराणा तुकाराम महाराजांनी स्वीकारला नाही। ह्या तुकाराम महाराजांच्या त्यागी वृत्तीमुळे शिवाजी महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी प्रस्थान केले। तुकाराम महाराज अभंग म्हणण्यात तल्लीन असताना पुढे काय घडले हे तुम्हीच पहा। आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान। कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी। म्हणता हरीचे दास तुका म्हणे मजही आस। आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो। आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं, नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला। मोरोपंत जी, तुम्ही परत जा, आम्ही येत नाही। म्हणजे मग राज्याची काय व्यवस्था? अहो मा साहेबांना मी काय सांगावं? राज्य तुम्ही सांभाळा आणि मा साहेबांना सांगा तुमच्या शिवबाला आत्मज्ञान झालं। दगडा मातीच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयाच्या किल्ल्यात दडून बसलेल्या मायामोहादी खऱ्या शत्रूला जिंकण्यात शिवबा गुंतला आहे। महाराज काय हे? तुम्ही आता काहीच बोलू नका पंत, जा तुम्ही आता। महाराज, मला आपला शिष्य समजून उपदेश द्यावा। शिवबा, तू खूप लांबून आला आहेस। संध्याकाळ पर्यंत विसावा घे,
मलाही तुला थोडं सांगायचं आहे। मोरोपंतांना काळजी वाटणे अत्यंत स्वाभाविक होते। मोरोपंत शिवाजी राजांस म्हणतायत, राजे आम्ही आऊसाहेबांना काय सांगू, शिवाजी राजांनी वैराग्य धारण केले तर स्वराज्याचे कसे होणार। बघूया तुकाराम महाराज शिवाजी राजांना काय उपयोग। कुलधर्मे ज्ञान कुलधर्मे साधन कुलधर्मे ज्ञान कुलधर्म साधन कुलधर्म निधान हाती चढ़े कुलधर्म निधान हाती चढ़े कुलधर्मे ज्ञान कुलधर्म साधन कुलधर्मे ज्ञान कुलधर्म साधन कुलधर्मे महत्व कुलधर्मे मान कुलधर्मे महत्व कुलधर्मे मान कुलधर्म पावन परलोकेचे कुलधर्म पावन परलोकेचे तुका म्हणे कुलधर्म दावी देवी देव तुका म्हणे कुलधर्म दावी देवी देव यथाविधि भाव जरी होय यथाविधि भाव जरी होय। तेव्हा आपापले कुलधर्म पाळणे हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे। इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या त्याचा मोक्ष त्याचं परमात्मपण त्यातच आहे। शिवबा तुम्ही क्षत्रिय, तेव्हा क्षात्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे। तो तुमचा राजधर्म आहे, तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीशाप्रमाणे इहलोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवाल। पण महाराज, क्षात्र धर्माच्या मोहाचं जाळं इतकं मोठं आणि गुंतागुंतीचं आहे की त्यात एकदा अडकलेला मनुष्य प्राणी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी कधीच मोकळा होणार नाही। तसं नाही राजे, वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेले कर्तव्य तुच्छ लेखून ईश्वर प्राप्तीसाठी संसाराचा त्याग करण्याची किंवा दुसरा कोणताही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही। राजा असो, शिपाई असो किंवा तुमचा सामान्य प्रापंचिक प्रजाजन असो, धर्मानं नेमून दिलेली कर्तव्य करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पाई पडे मिठी विठ्ठल पाई पडे मिठी नामा पडते साधन नाही नामा पडते साधन नाही जेतु आणिक करी सिकाही जेतु आणिक करी सिकाही हाका लोणी सांगे तुका हाका लोणी सांगे तुका हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका नाम घेता राहो नका नाम घेता राहो नका। महाराज खरं आहे, पटलं मला। महाराज, अज्ञानानं माझ्या हातून मोठी चूक होत होती,
पण आपल्या उपदेशानं मला माझ्या खऱ्या कर्तव्यांची जाणीव झाली. हार्दिक धन्यवाद.